भाजीपाला आणि फळभाज्यांच्या दरात वाढ झालेली आहे. बाजारात आवक कमी झाल्यानं दरात वाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे भाजीपाला खराब झालेला आहे. कडाक्याचं ऊन आणि त्यात अवकाळी पावसाचा फटका, यामुळे सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या APMC भाजीपाला मार्केटमध्ये आवक कमी झाली आहे. भाज्यांचे दर चांगलेच वाढलेले आहेत. भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. भाजीपाल्याची आवक सरासरीपेक्षा ही कमी झालेली आहे, घटलेली आहे. याचं प्रामुख्याने कारण म्हणता येईल की वाढणारा उन्हाळा, टेम्परेचर जे वाढलेले 40-44 आहे आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे, त्यामुळं हातातोंडाशी आलेलं पीक किंवा भाजीपाला हे अवकाळी पावसामुळे नष्ट झाले. भाजी खूप महाग झालेली आहे, ते परवडत नाही आहे आम्हाला घ्यायला. आमच्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांना ती भाजी घेणं खूप कठीण झालेलं आहे. घर खर्च आणि भाजीचं खर्च हे आम्हाला परवडत नाही आहे. भाजीचा भाव कमी करावा ही विनंती करते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.